होळी पौर्णिमा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम मानली जाते आणि त्यामुळेच तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी एक छोटंसं काम करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात, तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात, त्याचबरोबर तुमची कर्जमुक्तीसुद्धा होऊ शकते. पण काय करायचं आहे चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. यंदा होलिका दहन 6 मार्च 2023 ला आहे. रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तींवर विजयाचा हा सण आहे. होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता येते, सुखसमृद्धी येते. अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे आणि हीच सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो. ज्योतिषशास्त्रात सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत, जे उपाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता. आर्थिक संकट दूर करण्याचा सुद्धा उपाय यामध्ये आहे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा. तसंच त्या राखेची छोटीशी पुडी बनवा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. आता वळूया त्या मुख्य उपायाकडे जो तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे? होळी पौर्णिमेला सकाळी 10 वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाखाली जावं, तिथे पिंपळाला पाणी घालावं आणि तिथे बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. मग ते श्री सूक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल, अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचा आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. मित्रांनो, हा उपाय करायला अगदी सोपा आहे. याच्यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला येणार नाहीये. फक्त काय करायचं आहे तर सकाळी 10 च्या दरम्यान तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे, पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्ही आणखीनही काही उपाय करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल. त्यापैकीच एक उपाय म्हणजे घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे भस्म टाका. त्यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुखशांती येते. घराचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सुद्धा तुम्ही होळीच्या या भस्माचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर घरात तुमच्या एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचं भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा, त्या व्यक्तीच्या कपाळाला सुद्धा लावा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.